दुसरी महत्त्वाची बातमी, काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी आता जाहीर करण्यात आली. रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली, नागपुरातून विकास ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली, तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी मिळालेली आहे. तर चंद्रपूरमधून आता कोण लढणार यावर मात्र पडदा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली, यामध्ये रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपुरातून विकास ठाकरे यांना उमेदवारी आहे, तर गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर चंद्रपूरमधून नेमकं कोण लढणार यावरती मात्र पडदा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडनं बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात. मीनाक्षी, काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे, रश्मी बर्वे, विकास ठाकरे आणि गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, मात्र चंद्रपूरचा तिढा अद्यापही सुटत नसल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत या बातमीच्या संदर्भातले ताजे अपडेट काय आहे? नक्कीच, काँग्रेसची दुसरी यादी जी आहे राज्यातली जाहीर झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 185 उमेदवारी जी आहेत ती काँग्रेसकडून निश्चिती आलेली आहे. एकूणच सध्या बहुचर्चित असलेलं नागपूर, रामटेक यासोबतच भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सगळ्याच जागांवरती आता 4 या जागांवरती उमेदवारी देण्यात आलेली आहे. सध्या आपण पाहतोय की नागपूरमधून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर रामटेकमधनं रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भंडारा गोंदियामधनं आपण पाहिलं तर ज्या पद्धतीत आपण पाहतोय की नाना पटोले हे त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याची माहिती होती आणि त्या जागी प्रशांत यांना जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की चंद्रपूरची जी जागा आहे या ठिकाणी विजय वडेट्टीवार हे जागा लढवणार नसल्याची माहिती आहे आणि ती जागा जी आहे ती अद्यापही बाकी आहे. त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की गडचिरोलीमध्ये नामदेव किरसान यांना ही जागा जाहीर करण्यात आलेली आहे. या सगळ्याच जागांवरच्या ज्या उमेदवारी आहेत त्या जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या. एकूणच आतापर्यंत 185 उमेदवारांची नावं जी आहेत काँग्रेसकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेसची दुसरी यादी जरी बाहेर आली असली तरी महाविकास आघाडीमधला आपण पाहतोय की जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण पाहतोय विजय वडेट्टीवार निवडणूक लढवणार नसल्याची माहिती आहे त्या ती जागा कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मीनाक्षी, महत्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.